हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो इव्हिनिंग झालेली आहे. आज थोडासा व्लॉग इव्हिनिंग रुटीनचा शूट करते आहे. ॲक्च्युली सकाळपासून तसं जमलं नाही शूट करायला, कारण कालच्याच व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की दाढ काढून आलेले आहे. आणि तसं 2 दिवस त्यांनी मला सांगितलं आहे की स्वेलिंग वगैरे राहणार आहे. आणि कसं थोडंसं प्रॉपर माझं सर्जरी टाईप झालं आहे, कारण प्रॉपर टाके वगैरे घातले, त्याच्यामुळे तुम्ही आत्ताही बघू शकता मला इथे स्वेलिंग आहे. आणि सकाळपेक्षा आज थोडंसं मला आत्ता बेटर आहे, म्हणजे मी बोलू शकते आहे. नाही तर थोडंसं मला तिथे पेनिंग होतं. पण आता थोडंसं कामांना सुरुवात केलेली आहे, कारण उद्यापासून परत रुटीन सुरू होणार आहे. आणि मी माझ्या आधीच्या एका व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं आहे की वेकेशन नंतर परत रुटीनला येणं जरा कठीण होतं, कारण मोठं, आणि हे तर वेकेशन आमचं खूप मोठं होतं, जवळजवळ आठवडाभराचं. सो सगळं परत कामं, रुटीन, सगळं टाईमटेबल परत सेट करायचं आहे. सो तीच सगळी तयारी करते, पण त्याच्या आधी चहा ठेवून घेते, कारण इव्हिनिंग झाली आहे. चहा ठेवतेच आहे एकीकडे, पण आज जरा आठवडा सुरू व्हायची 3-4 कामंसुद्धा आहे, कारण आम्ही कोणीच इथे नव्हतो. म्हणजे मी, पुष्कर आणि राऊत आम्ही वेकेशनला गेलो होतो. पप्पासुद्धा त्यांच्या कामासाठी बाहेर होते आणि आई एकटीच होती. पण माझी मालू मावशी, म्हणजे आमची मालू मावशी तुम्ही बघितली असेल, तिच्याकडे असतो माघी गणपती. सो आई 3-4 दिवस तिथे होती, त्याच्यामुळे हा आठवडा आमचा सगळा, आम्ही सगळेजणं वेगवेगळ्या ह्याच्यात होतो. सो आज मेन म्हणजे मला आत्ता आधी भिजवायचं आहे ते म्हणजे इडलीचं पीठ, कारण उद्या इडल्या करणार आहेत. सो ते करते. आणि आम्ही नव्हतो तेव्हाच आईने, जसं तुम्हाला सांगितलं की आमचं अर्ध एक सामान आमचे दादा ठरलेले आहेत, ते आणून देतात. सो आईने, आम्ही नव्हतो तेव्हा लिस्ट वगैरे दादांना पाठवून ठेवली होती, ते सामानसुद्धा घेऊन आलेत. सो ते सगळं लावायचं आहे. पुन्हा भाज्या वगैरेसुद्धा आणायच्या आहेत, फ्रूट्स, नेहमीच आपलं अंडी, दूध. बट चहा ठेवून घेते, जरा चहा वगैरे पितो आणि मग एक कामांना सुरुवात करते. आणि आमच्याकडे पप्पा कॉफी पितात, सो त्यांना एकीकडे जरा वेगळं पाणी ठेवते. आणि बाकी सगळं, जरा बाहेरसुद्धा जायचं आहे भाज्या वगैरे आणायला. आणि सकाळपासून आज जरी दाढेचं दुखणं असलं तरी एकीकडे जरा बॅग अनपॅकिंग काल ऑलमोस्ट करून ठेवलं होतं. सगळ्या बॅग्स एकमेकांमध्ये ठेवायच्या होत्या, कपडे जे धुवायचे ते वेगवेगळे पॅक करून आणले होते. सो ती सगळी कामं होती, त्याच्यामुळे सकाळी ती सगळी झालेली आहेत. आणि आता उद्यापासून सुरुवात होणार आहे रुटीनला. सो ती सगळी कामं आहेत. सो चहा ठेवला एकीकडे आणि आज जरा आल्याचा चहा करते. 2 दिवस सगळा प्रवास आणि थोडंसं त्याच वेकेशन झोनमध्ये, आणि जरा सगळ्यांनाच आलं घालून चहा प्यावासा वाटतोय. सो चहा एकीकडे उकळायला ठेवला आहे, थोडंसं आलं बाजूला किसून घेते. आणि तसं नॉर्मली आलं आम्ही टाकतो, पण असं काही नेसेसरी नाही की आलं हवंच, पण आज जरा आम्हाला सगळ्यांनाच टेम्प्ट झालं आहे. सो मस्त आलं घालून चहा करते. कॉफीचं पाणी उकळलं एकीकडे, चहा उकळू दे छान, मध्ये मस्त आलं घालते. आणि तसं मला खायला वगैरे डॉक्टरांनी सगळं सांगितलंय, फक्त सगळं राईट साईडने खायचं आहे. आणि बाकी आता मला परत शुक्रवारी टाके वगैरे काढायला बोलवलंय. सो खायचं वगैरे काही नाही, चहा वगैरे सुद्धा व्यवस्थित पिऊ शकते, पण ठीक आहे. आणि थोडंसं काय बर्फाने शेकून ती स्वेलिंग जाईल सांगितले. तर चहा उकळलेला आहे, पटकन आलं टाकून घेते. इकडे चहाची सगळी तयारी करून ठेवते, कप्स वगैरे. आणि पप्पांना आमच्याकडे कॉफी आवडते, त्याच्यामुळे ते चहा नाही घेत, कॉफीज घेतात. सो त्यांची कॉफी पहिले एकीकडे तयार करून घेते.
सो चहा कॉफी दोन्ही तयार आहेत, पटकन चहा पिऊन घेतो आणि मग पुढचं रुटीन. मस्त आल्याचा चहा पिऊन झालेला आहे. आता मेन म्हणजे आता मी आधी इडलीचं पीठ भिजवायला घेणार आहे, कारण एक साधारण 6 ते 7 तास तरी ते भिजवायला लागतं, म्हणजे मग मला रात्री ते दळून ठेवता येईल मिक्सरमधनं. सो आधी सगळी पिठाची तयारी करून घेते. तर इडलीसाठी आता सगळ्यात आधी मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवून घेणार आहे. आणि आता राहू पकडून आम्ही 5 जण आहोत आणि राहूसुद्धा व्यवस्थित इडली वगैरे खातो, त्याच्यामुळे मी जे प्रमाण घेते ते घेते 3 1/2 म्हणजे 3 वाटी तांदूळ आणि त्याला 1.5 वाटी उडदाची डाळ. सो तसंच भिजवून घेते. आणि इडलीसाठी आम्ही वेगळा उकडा तांदूळ वापरतो, सो तो म्हणजे फक्त इडली करताना आम्ही वापरतो. आणि नॉर्मल आपली उडदाची डाळ, सो ते आधी मी भिजवून घेते. ॲक्च्युली आपला नॉर्मल तांदूळसुद्धा वापरला तरी चालतो, पण आम्हाला थोडंसं आता या तांदूळाची सवय झाली आहे आणि इडल्या मस्त सॉफ्ट होतात याने. तर आता हा मी 3 वाट्या इथे उकडा तांदूळ घेतलेला आहे, आता पाणी घालून तो मी भिजत ठेवणार आहे. आणि आता या 3 वाटी तांदळाला जसं मी सांगितलं 1.5 वाटी उडदाची डाळ घेते आणि ही वाटी ठरलेली आहे, म्हणजे प्रमाण आता मला ते माहिती झालं आहे. तो त्याच्यात आता मी 1.5 वाटी ही उडदाची डाळ भिजवून घेणार आहे. एक वाटी झाली आहे आणि आता अजून थोडी 1/2 वाटी घ्यायची. तर आता ह्या 3 वाटी उकडा तांदूळ आणि 1.5 वाटी ही उडदाची डाळ आता आम्ही पाण्यात भिजवून ठेवणार आहे आणि 1 6 ते 7 तास म्हणजे माझी बाकी सगळी कामं, रात्रीचं जेवण सगळं होईपर्यंत छान भिजेल आणि मग मिक्सरमधनं ते वाटायला घेणार आहे मी. म्हणजे छान सकाळी मस्त आंबवलेलं इडलीचं पीठ तयार होतं. आता हे पाण्यात घालून भिजवून ठेवते. आणि जरा पहिल्या पाण्यातनं धुवून घ्यायचा आहे तांदूळ. तांदूळ भिजत घातलाय, आता सेम डाळ पण भिजत घालायची आहे. ही सुद्धा एकदा जरा अशी पाण्यातनं काढून घ्यायची. तर आता तांदूळ आणि उडदाची डाळ दोन्ही माझं भिजत घालून झालेलं आहे, ते झाकून ठेवते. इडलीचं पीठ भिजवून झालेलं आहे, आता पटकन ही जी चहाची भांडी आहे ती घासून घेते. आणि तसं मग आता ऑलमोस्ट माझं घरातलं आवरून झालं आहे. आणि जसं सकाळी सांगितलं की बॅग्ससुद्धा सगळ्या अनपॅक करून झाल्या आहेत, त्या जरा फक्त वर ठेवून द्यायच्या आहेत. आणि सामान जसं सांगितलं की आलेलं आहे ते सुद्धा पटकन लावून घेते आणि मग आम्ही बाहेर जाऊन येतो. सो भांडी घासून झालेली आहेत आणि आता पटकन जसं मगाची सांगितलं की सामान आलेलं आहे, आमचे जे दादा ठरलेले आहे ते आज सकाळीच देऊन गेले. सो पटापट सामान लावून घेते. सो कणिक आलेली आहे, कांदे, बटाटे, नेहमीचा तांदूळ, डाळीचं पीठ, मुगाची डाळ, मोहरी,
जिरं, पांढरे तीळ आहे, साबुदाणा, तुरीची डाळ, साखर, इंद्रायणी राईस आहे हा इंद्रायणी तांदूळ मऊभातासाठी जो आम्ही वापरतो तो, आणि कडधान्यांमध्ये या वेळेला जरा वेगळं म्हणजे मटकी तर ऑलमोस्ट आम्ही मागवतो सो मूग, आणि या वेळेला वेगळं म्हणजे हरभरा मागवला आहे, आणि वेगवेगळं मागवत असतो कधीतरी चवळी, मूग आणि मटकी मेन ठरलेले असतात, मग मसूर, हरभरा, चवळी हे डिपेंड असतो. सो या वेळेला हरभरा मागवला आहे. सो हे सामान आहे, पटापट आता लावून घेते. आणि अशा प्रकारे सगळ्यात आधी पोत्यामधून सगळं सामान बाहेर काढून ओट्यावरती ठेवून घेतलं, आणि नंतर एक एक करून सगळं सामान जे माझे नेहमीचे डबे ठरलेले आहेत त्यात भरायला घेतलं. ज्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवते त्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या. आणि मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र करून जे आपण नेहमी वरण लावतो तसं लावते, त्याच्यामुळे आधी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र करून घेतली, आणि जी नवीन तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आलेली आहे ती डब्यांमध्ये काढून घेतली. सो ऑलमोस्ट माझं सामान सगळं लावून झालेलं आहे जागच्या जागी. आता पटकन तयार होतो आणि बाहेर जाऊन येतो. जसं मगाशी सांगितलं की भाज्या वगैरे सुद्धा आणायच्या आहेत, एक दोन कामं आहेत. आणि आल्यानंतर आपण जे इडलीचं पीठ मी भिजवून ठेवलं आहे, तांदूळ आणि उडदाची डाळ, ते मिक्सरमधनं वाटून घेऊया. तयार झालेले आहे, पटकन बाहेर जाऊन येतो. जसं म्हटलं भाजी आणायची आहे आणि एक दोन कामं आहेत, दूध, अंडी, सो ती पटापट करून येते. तर भाजी वगैरे सगळं घेऊन आलेले आहेत. थोडीच बेसिक आपल्याला जी नेहमीची लागते ती टोमॅटो आणलेत, कोबी आणलेला आहे, कॉर्न्स आणलेत, आलं आणलेलं आहे, आणि बाकी दूध वगैरे सुद्धा घेऊन आलेले आहे. सो आता हे सगळं पटापट ठेवून देते, आणि आता आधी आम्ही जेवण करून घेतो. सो त्याच्या तयारीला लागते, आणि नंतर जसं तुम्हाला सांगितलं की इडलीचं पीठ दळून घ्यायचं आहे, पण त्याच्या आधी सगळं जेवण वगैरे करून घेते आणि मग पीठ दळूया. तर आज जेवायला करतोय मिनी पिझ्झा. ॲक्च्युली राहू केव्हापासून आमच्या मागे लागला होता, म्हटलं तुला देईन मी घरी. सो आजच प्लॅन केला की म्हटलं चला सगळं होतं तसं. येताना फक्त जसं बघितलं टोमॅटो वगैरे मी घेऊन आले, कॉर्न्स घेऊन आलेले, आणि आता पिझ्झा करते. सो असे छोटेसे पिझ्झा बेससुद्धा आणलेले आहेत, आणि आता पिझ्झा करायला घेते. तर हे बेस इथे मी घेतलेले आहेत, आणि इथे तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. कॉर्न्स घेतलेत, कांदा, कॅप्सिकम, टोमॅटो, पनीरसुद्धा आहे, पण पनीर नको आहे कोणाला, सो पनीर नाही घेतलं आहे, आणि बाकी बटर, चीज. सो बटर लावून झालेलं आहे. आता हे जे पिझ्झा टॉपिंग खाली रेडीमेड मिळतं, सो ते थोडं थोडं टाकणार आहे.
पिझ्झा बेसवरती पिझ्झा टॉपिंगचा सॉस लावून झाल्यानंतर ज्या भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत त्या एक एक करून वरती ठेवायला घेतला. कांदा थोडासा उबटसर चिरलेला त्याच्यामुळे तो थोडासा मोकळा मोकळा करून त्याच्यावरती ठेवला. नंतर टोमॅटो, थोडंसं कॅप्सिकम आणि कॉर्न अशा एक एक करून सगळ्या भाज्या ठेवून घेतल्या. नंतर या सगळ्या भाज्यांवर थोडंसं मीठ, पिझ्झा मिक्सची जी रेडीमेड पावडर मिळते ती आणि थोडंसं लाल तिखट असं सगळं ॲड केलं आणि नंतर छान चीज किसून घेतलं. सो माझ्या इथे एक पिझ्झा बेस आणि वरचं टॉपिंग वगैरे सगळं तयार आहे आणि मी पॅनमध्ये करणार आहे. सो पॅन जरा गरम करायला ठेवते. एकीकडे दुसरा सुद्धा पिझ्झा तयार करून घेते. तोपर्यंत पॅन छान गरम होईल. पॅन गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं बटर टाकून जो पिझ्झा बेस आपण तयार केला होता तो त्यात ठेवला. सो पिझ्झा पॅनमध्ये ठेवलेला आहे आणि 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे वरनं, म्हणजे मस्त चीजवरचं मेल्ट होतं. आणि अशा प्रकारे डिनरला आम्ही सगळ्यांनी मिनी पिझ्झा मस्त एन्जॉय केला. तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता जसं मगाशी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती सो ती आता मिक्सरमधनं वाटून घेते. तर ह्या पातेल्यात मी सगळं जे आपलं वाटलेलं पीठ आहे ते मी ह्याच्यात काढणार आहे. सो हे पातेलं घेतलंय. सगळ्यात आधी आता हे मी पाणी पूर्ण काढून घेते आणि मग पहिले उडदाची डाळ फिरवून घेते आणि मग तांदूळ फिरवते. पाणी काढून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आधी जेवढी उडदाची डाळ मावेल तेवढी एक एक चमचा करून मी आधी काढून घेतली आणि सगळ्यात आधी ती मिक्सरला फिरवून घेतली. एक 5 मिनिटांनी उडदाची डाळ व्यवस्थित बारीक होते त्याच्यामुळे माझा एक पहिला घाणा उडदाच्या डाळीचा झाला होता. आणि इथे तुम्ही बघू शकता घट्ट अशी उडदाची डाळ मी आधी फिरवून घेतलेली आहे. तर उडदाची डाळ सगळी वाटून झालेली आहे. आता सेम तांदूळ सुद्धा वाटायचे पण आधी ह्याच्यातलं पाणी काढून घेते आणि मग मिक्सरला लावते. तांदूळातलं सुद्धा पाणी काढून झाल्यानंतर जेवढे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात मावतील पहिले तेवढे फिरवून घेतले कारण तांदळाचं प्रमाण जास्त असल्यामुळे 2 वेळा मिक्सरमधनं मी ते फिरवून घेतले. मिक्सर एकदा फिरवून झाल्यानंतर तांदळात थोडं थोडं पाणी ॲड करायला लागतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं आणि पुन्हा एकदा मिक्सरमधनं वाटून घेतलं. तर उडदाची डाळ आणि तांदूळ दोन्ही आता मिक्सरमधनं व्यवस्थित वाटून झालेलं आहे. आता हे दोन्ही मी मिक्स करून ठेवणार आहे. मस्त हलवून घ्यायचंय. सो पीठ मस्त झालेलं आहे. आता मी ते इथे झाकून ठेवणार आहे आणि मस्त उद्या इडल्या करणार आहे. ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.